टेकाल नावाच्या डिसीजमुळं काय होते तर या पिकाची जी वाढ आहे ती खुंटल्यासारखी होते, त्याची वाढ बरोबर होत नाही, जे पानं आहेत गव्हाचे ते वाळले जातात आणि गव्हाची वाढ खुंटून त्याचं उत्पादन फार कमी येऊ शकते। तर या प्रकारच्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी किंवा यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये पिकाची पेरणी करण्या अगोदर ती सॉइल टेस्टिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार जे काही रासायनिक खतं आहेत त्याचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे। या ठिकाणी या शेतकऱ्यांनी या गहू पिकाला खताचं व्यवस्थापन बरोबर केलेलं नव्हतं। हा जो टेकाल नावाचा रोग आहे हा साधारणपणे ज्या ठिकाणी अन्नद्रव्याचं प्रमाण जमिनीमध्ये कमी असतं या ठिकाणी या रोगाचा प्रमाण जास्त आढळून येऊ शकते। तर म्हणून अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं त्या पिकासाठी अतिशय आवश्यक आहे। गहू पिकासाठी जो काही खताचा डोज आहे तो साधारणपणे एकरी 40 किलो युरिया, 2 पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि साधारणपणे 30 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 14-35-14 अशा प्रकारचं खत हे साधारणपणे 2.5 पोतं प्रति एकरी अशा प्रकारचा हा खताचा डोज असतो। हा त्या जमिनीमध्ये पिकाची पेरणी करताना देणं आवश्यक असतो। तसंच पिकाची पेरणी केल्यानंतर 18-20 दिवसांनी साधारणपणे 40 किलो युरिया प्रति एकरी या गहू पिकाला देणं आवश्यक असतो आणि अशा प्रकारे खताचं व्यवस्थापन जर त्या जमिनीमध्ये व्यवस्थित केलं तर या रोगाचं प्रमाण कमी राहण्यास मदत होऊ शकते। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अशा प्रकारचा रोग गहू पिकावर दिसत असेल तशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी कार्बेंडॅझिन अधिक मॅनकोजेब अशा प्रकारचं एकत्रित असलेलं बुरशीनाशक याची साधारणपणे 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन जर फवारणी केली तर त्यामार्फतसुद्धा या रोगाचं आपल्याला नियंत्रण करता येऊ शकतं।